आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाजासाठी झटणारे जोडले दाम्पत्य आर जी डोमणे यांचे गौरवोद्गार. अण्णासाहेब जोडले वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप. जोडले दाम्पत्यांचा जन्म केवळ समाज हितासाठीच झाला आहे. सहकार नेते अण्णासाहेब जोडले आणि आमदार सौ शशिकला जोडले हे गेल्या कित्येक दशकापासून निप्पाणी चिकोडी क्षेत्राच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांच्यामुळेच आज सर्वसामान्यांच्या दारापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या आहेत. त्यांचे कार्य आदर्शवत आहे असे गौरवोद्गार बेडकेअर पीकेपीएसचे उपाध्यक्ष आर जी डोमणे यांनी काढले. सहकार नेते अण्णासाहेब जोडले यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आज बेडकेअर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शेकडो रुग्ण तसेच गर्भवती महिलांना पौष्टिक बिस्किटे फळे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आर जी डोमणे जोडले उद्योग समूहाचे संचालक मलगोंडा पाटील, शिवनेरी सौहार्दचे संचालक बाबूराव नारे, बिरेश्वर शाखेचे उपाध्यक्ष बाबासाहेब उपाध्ये, ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, सदस्य तात्यासाहेब केस्ते, संगीता संघाने, युवा नेते सुहास डोमणे यांच्यासह उपस्थित भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते फळे तसेच पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. यावेळी बोलताना मलगोंडा पाटील म्हणाले, वाढदिवस एक निमित्त असून यातून समाजसेवा व्हावी म्हणून बेडकेअर येथील समस्त भाजप कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात याहून अधिक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमास आरोग्य केंद्राच्या आयुष्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना कुलकर्णी, पीकेपीएस संचालक शीतल बेनाडे, राजू पाटील, पोपट भीमा संघाने, कोपान दादा सुतार, बसू आंबी, ओमकार चौगुले, कल्लाप्पा चिंचणे, रवी चौगुले, महेश शेट्टी, अर्जुन आर्गे, संपत बोरगल, अजित चिंचणे, मारुती निकम, सलीम मुल्ला, विष्णू आर्गे, बाळासाहेब शिंदे, संजय बालिगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकारी न्यूज साठी बेडक्याहून कृष्णा आर्गे. म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात समाजकार्यातून केली, राजकारणात न येता, राजकारणात कुठलंही पद नसताना समाजकार्यातून आपलं स्थान त्यांनी या भागामध्ये निदर्शनाला आणून दिलं. आपल्या कार्यातून त्यांनी सुरुवात जशी केली, त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक निधनानं ते या समाजकार्यामध्ये येऊन दाखल झाले. अतिशय लहान वय असताना ते समाजामध्ये आले आणि त्यांची आपल्या आयुष्याची सुरुवात त्यांच्या प्रत्येक घटनेवरून ते झाले. त्यांना पहिलं अपत्य झालं, जे झालं ते मतिमंद झालं आणि त्या मतिमंद मुलाचा विचार करून त्यांनी आपल्या भागामध्ये माझ्या मुलासारखीच आणि काही मुलं असतील त्या मुलांना कुठंतरी योग्य असं शिक्षण मिळावं, त्यांची वंचित त्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी वंचित न होता त्यांनी त्यासाठी म्हणून त्यांनी एक मतिमंद मुलांची शाळा पहिल्यांदा सुरुवात केली. मिळावं त्या नम नायकरो ही भागद क्रांतिकारी नायकरेन्सकोंडंत अण्णासाहेबण्ण जोल्लेवर 56ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ. ಈ 56ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿಜವಾಗಿಯೂ ರವಿವಾರ ಸೋಮವಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರ್ಯದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದೂಡಲಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಡೆಸಿ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇವೆ. ತಮಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೆಂಗಿರ್ತದೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ, ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟು ಆಕಸ್ಮಿಕ, ಸಾವು ನಿಶ್ಚಿತ. ಈ ಹುಟ್ಟು ಮತ್ತು ಸಾವಿನ ಮಧ್ಯೆ ನಾವು 8 ವರ್ಷ ಬದುಕ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಮಹತ್ವದಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಭಾಳ ಮಹತ್ವದಿರ್ತದೆ. ಆ ರೀತಿ ಅಣ್ಣ ಅವರ 56 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಈ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಭರ್ಪೂರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದರು.